तिने जे केलं ते खऱ्या अर्थाने या मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी एक सगळ्यांना शिकवण आहे. सर्व मुंबईकर, सर्व महाराष्ट्रातील जनता, सर्व भाऊ तिच्या मागे ताकदीने उभे आहेत हे आज मी तिच्यासमोर तुम्हाला सांगतो. आणि प्रत्येक नागरिकाला तो त्याचा हक्क आहे, तो हक्क हा दिलाच पाहिजे. तर संपूर्ण महाराष्ट्रभर याचा पसार उमटत आहे. मराठी भाषिकांवर अशा प्रकारचा अन्याय सुरू असल्याची मोठ्या प्रमाणात टीका होते आहे. कसं पाहता याकडे? घडलेली घटना ही चुकीची होती, निश्चितपणे त्याचा निषेध केला पाहिजे आणि तो निषेध नोंदवायला आणि माझ्या बहिणीला भेटण्यासाठी मी आणि चित्राताई इथे आलो होतो. तृप्तीचे आणि आमचे संबंध फार जुने राहिलेले आहेत, कायम सातत्याने आम्ही एकत्र काम देखील केलेलं आहे. आणि ही घटना कळल्यानंतर आज इथे येणं एक भारतीय जनता पार्टीचा आमदार किंवा नेता म्हणून नाही, एक मुंबईकर बहिणीचा भाऊ म्हणून आज तिला भेटायला आलो. तिची सर्व गोष्ट ऐकून घेतली आणि खऱ्या अर्थाने आम्ही तिचं तिला धीर दिला आणि तिने जे केलं ते खऱ्या अर्थाने या मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी एक सगळ्यांना शिकवण आहे. आणि तिची देखील ताईने तिला स्तुती केली आणि तिला सांगितलं की अशा पद्धतीच्या तिने केलेल्या ट्विटमुळे किंवा फेसबुक लाईव्हमुळे लोकांना एक आवाज आला, लोकांना बोलायची ताकद आली. आणि खऱ्या अर्थाने माझ्या बहिणीला आम्ही धीर देण्यासाठी आज इथे आलेलो आहे. आणि सर्व मुंबईकर, सर्व महाराष्ट्रातील जनता, सर्व भाऊ तिच्या मागे ताकदीने उभे आहेत हे आज मी तिच्यासमोर तुम्हाला सांगतो. वारंवार सोसायट्यांमध्ये अशा घटना समोर येत आहेत, या संदर्भात नियमावली काय सांगते आणि अशी काही मागणी होणार आहे का? या बाबतीतलं विधानसभे विधान परिषदेमध्ये देखील पूर्वी देखील या विषयावर चर्चा झाली होती. त्या पद्धतीचे निर्देश हे सर्व रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीजना दिले गेलेले आहेत. मला वाटतं मिहीर कोटेचा साहेब आमचे आमदार आहेत आणि खासदार मनोज कोटक देखील ताईला इथे येऊन भेटून गेले. मिहीरने एक परवाच्या दिवशी पत्र देखील रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीला दिलेलं आहे. आणि आज उद्याच्या सुट्टीमुळे 2 तारखेनंतर 3 तारखेला सर्व मुंबईतल्या सोसायटींना तसं पत्र दिलं जाईल असं मिहीर कोटेजीशी माझं बोलणं झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं आहे. परंतु हा विषय माननीय देवेंद्रजींच्या देखील कानावर आहे. आम्ही देवेंद्रजींची परवानगी घेऊन त्यांच्याशी बोलून ताईला भेटायला इथे आलो. आणि मला वाटतं की सरकार म्हणून निश्चितपणे सरकार ह्या विषयाला गांभीर्याने घेईल, तशा प्रकारचे निर्देश दिले जातील. आणि प्रत्येक नागरिकाला तो त्याचा हक्क आहे, तो हक्क हा दिलाच पाहिजे या भूमिकेत आम्ही राहतो.